दरम्यान देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्याशी जी 24 तासने संवाद साधलाय, पाहूया ते काय म्हणाले। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला, मात्र या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते। मात्र अजित पवारांना भाषण करू दिले नाही, याचा राग कुठेतरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। माझ्याबरोबर सध्या देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आहेत। महाराज काय सांगाल, खरं तर अजितदादा पवारांना भाषण करू दिले नाही म्हणून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत, काय सांगाल? मुळात म्हणजे मला आज असं वाटतं की जगद्गुरू तुकोबारायांचा शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा हा कसा झाला आणि ह्याबद्दल आपल्याला काय वाटतं असा प्रश्न मीडियामधनं मला उपस्थित होण्याची आवश्यकता वाटत होती। परंतु आपण जो प्रश्न विचारलेला आहे ही एक तांत्रिक अडचण असू शकते, कारण मोदी साहेबांचं मुंबईला संध्याकाळी 6 वाजता दुसऱ्या कार्यक्रमाला त्यांना जायचं होतं। आपण त्यांच्यासाठी जेवढा वेळ मागितला होता वरती स्टेजवरती तेवढा त्यांच्याकडे नव्हता, त्याच्यामुळं हे त्यांच्या प्रोटोकॉलनुसार झालेलं आहे, याच्याबद्दल जास्त आम्ही काही सांगू शकत नाही। संस्थानकडून काही याबाबत आधी माहिती होतं का की अजितदादांना भाषण करू देणार नाही वगैरे, याबाबत काही माहिती आधी संस्थान? तिथं गेल्याच्या नंतर मला सुद्धा भाषण आहे हे मला तिथं गेल्याच्या नंतर समजलेलं आहे, आणि त्यांनी तर समतोल राखला असेल किंवा त्यांच्या वेळेचा काहीतरी विषय असू शकतो, पण याच्यावरती संस्थान म्हणून आम्ही काही सांगू शकत नाही ना। धार्मिक संस्थान आहे, त्याच्यामध्ये असलं कुठलंही राजकारण होत नसतं। तुम्ही पाहिल्याच्या नंतर आजी दादांनाही आम्ही बोलवले, आता 20 तारखेला पालखी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्याला दादांना आम्ही पूर्वीच निमंत्रण देऊन ठेवलेलं आहे। आज स्टेजवर बोलताना त्यांनीही सांगितलं आहे की 20 तारखेला आमच्या निवडणुकीची गडबड आहे, तरी मी ह्या प्रस्थान सोहळ्याला येणार आहेत। ज्याप्रमाणे देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारची याबाबतची संस्थानला माहिती नव्हती, मात्र प्रोटोकॉलनुसार जे होतं त्यानुसार अजितदादांना भाषण करून दिलं नाही, थेट मोदींचं भाषण घेतलं गेलं, याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देहू संस्थानला नसल्याचं अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी सांगितलंय। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, देहू। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास।